हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे घरच्या घरी मलाई पेढे, दुधातले पेढे किंवा पांढरे पेढे कसे बनवायचे. चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, फुल क्रीम दूध आहे आणि चांगली उकळी आली की ह्यामध्ये अर्धा कपला थोडी जास्ती साखर घालायची आणि हे फक्त असं आपल्याला उकळत राहायचं आहे आणि अधेमध्ये हलवायचं आहे. दूध आटवून घ्यायचं आहे थोडक्यात. बघा छान उकळी आली आहे दुधाला. असं छान घट्ट होत येतं दूध. फक्त खाली लागू द्यायचं नाही आणि त्यासाठी जाड पातेलं आपल्याला घ्यायचं आहे. एक अर्धा तास लागतो फक्त. एकदा दूध असं अटत आलं की मग सारखं हलवायला लागतं, नाहीतर अधेमध्ये बारीक तुम्ही ठेवून थोडं थोडं हलवलं तरी चालतं. हे आता अटलेलं आहे त्यामुळं एकसारखं हलवायला लागतं, नाही तर खाली लागायची शक्यता असते. मध्ये आधी चेक करत राहायचं, त्याची अशी गोळी बनली पाहिजे. थोडक्यात हा खवाच आहे, फक्त साखर घातलेला खवा, म्हणजे आपण स्वतः घरी बनवलेला साखर घालून तसा खवा. छान एकसारखं परतत राहायचं आहे. हां बघा, अशी छान गोळी बनली पाहिजे त्याची, म्हणजे पेढ्यासाठी हे परफेक्ट तयार झालेलं आहे. आता थोडंसं गार करायचं आपल्याला. गार करण्यासाठी आपल्याला हे भांड्यातून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. फार फटाफट होतं आहे आणि टेस्टला एकदम सुंदर लागतात बाहेरच्यापेक्षा. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये बेलदोडा पावडरसुद्धा घालू शकता, मी घातलेली नाही आहे. पूर्ण निरपूण मी इथं काढून घेतलं आहे प्लेटमध्ये. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. पोळपाटावर घेऊन मी हे मळून घेते छान. चांगलं सॉफ्ट झालं पाहिजे हे. काय होतं की जेव्हा गार होतं तो थोडासा त्याला घट्टपणा येतो, तर असं छान मळून घेतलं की मग मऊ होतात पेढेसुद्धा. बघा छान असा शेप द्यायचा पेढ्याला. इथं आपले पेढे तयार झाले. चौदा पंधरा पेढे आरामात होतात. तयार आहेत आपले दुधातले पेढे. यावर्षी आपल्या बाप्पाला दुधातल्या पेढ्यांचा नैवेद्य नक्की दाखवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.